फिरायला जातो आहे. पहिला तर इस्कॉन मंदिर जाणार आहोत. इथे सगळी मंदिरच आहे. इस्कॉन मंदिर कधी नाही तो, आज पाऊस पडलो. हा, किती दोन दिवसापासून ऊन होतं आणि आज सकाळी निघालो आणि पाऊस चालू झाला. पण थोडाच आहे. इस्कॉन मंदिर म्हणजे कसलं मंदिर आहे? राधा कृष्ण. मग पुढे सगळं असं हे आहे, मंदिरच आहे. पण कुठे कुठे चालू आहे. आणि माझे भाऊ दोन, ते पण आमच्या सोबत आहे, ते पुढे आहेत. मला पण, मी पण आता तिथे त्या बाजू तर पहिल्यांदाच जाते. हे बघा, ह्या बस, ह्या बस स्टँड असा आणि एकदम कडक लावत होता. म्हणजे तिकडनंच जे कोण चढणारे असत, उतरणारे असत, ते थायला ते जातात. म्हणजे रेल्वे कशी लागतात तशी एकदम प्लॅटफॉर्मला चिटकन आणि दरवाजा बंद, दरवाजा चालू, अशी सगळी सिस्टम असा इकडे. कुठे तेव्हा तेव्हा तिकडचा दरवाजा उघडलं. भारी आहे सिस्टम. इकडनं फक्त बस जाता त्या मधल्या रोडने. चला या साईडच्या रोडने आम्ही जातो. फायनली आम्ही पोहोचलोय इस्कॉन मंदिर. किती किती वेळाने पोहोचलो माहित आहे? एक तासाने पोहोचलो ना. सुकून आहे यहाँ पर. गेट असा आणि मी मालवणीच सांगतोय, माझ्या माझे जे ह्या असत ना, फॉलोअर्स असत, जे माझे बघणारे असत. मम्मी काय, मी पण मराठी. हा, मराठी समजता पण मालवणी ट्राय कर ना, असं सांगतो. तर आम्ही आता पोचलो इकडे इस्कॉन मंदिर. बघू आता, माका पण काय माहिती नाही याच्यातला. आपण आतमध्ये कृष्ण, राधे कृष्णाचं मंदिर आहे. ओके, बंद आहे का? आतमध्ये जायला देत नाही का? चला दे, चला चला. नो पार्किंग, नो पार्किंग. आणि पार्किंग बघा, ओ माय माय, चिकट कट. चप्पल टाकायची. टोकन घे नाही तर विंजपलाचा जाऊ लागा. 246 तिकडे हात धुवायचे. तिकडे वाटतं रात्रीच्या कारांचे चालू असतात. तिकडे रात्रीच्या कारांचे चालू असतात वाटत. हा, डिझाईन बिझाईन भारी आहे रे. दर्शन क्लोज. ओ माय, तिकडचं आपल्याला काय माहिती नाही तर काय, तूच सांगू शकते. विष्णू
अवतार आहेत. तर मंडळींनू खूप भारी दर्शन झालं. आम्ही आपण आलो आणि आरती चालू झाली. हां, आणि सगळे दर्शनासाठी बाहेर बसलेले होते आणि तोपर्यंत आम्ही पोचलो आणि त्यानंतर एवढा भारी दर्शन झाला, खूप भारी वाटला. आणि आणि काहीतरी मला सांगूचा होता. काय सांगूचा होता? मला काहीतरी सांगूचा होता पण इसारलं नाही. आता इसारलंय मी, आठवत नाही. कारण आतमधलं जो वातावरण होता ना, त्यात सुकून होतं. सुकून, हा, लक्षात ठेवून तिकडनं बाहेर येण्यासारखंच वाटत नाही. मस्त वाटलं. तर मंडळी, आम्ही आता गेटच्या बाहेर येलो आणि आम्ही आता कुठे जातलो? खय जातलो? पॅलेडियम मॉल, सगळ्यात मोठा मॉल आहे इकडचा.
आवाजच येत नाही. पण जोरात बोल, जोरात. तू कस सगळ्यात मोठा मॉल आहे अहमदाबाद मध्ये पॅलेडियम मॉल. आता आपण तिथे जातोय. ओके, तिकडे काय करा, मजा करायला भेटणार आहे आपल्याला. आतमध्ये गेम झोन पण आहे, गेम खेळूया आणि मॉल आहे. ओके चला तर मग आपले डुकाटी काढूया आणि मॉलला भेटूया. नाव दाखव. दिसया तुमको, दिसया सगळा दिसया. बघा मंडळींनो, पैसे दिल्याशिवाय आतमध्ये आला. पैसे दिल्याशिवाय आतमध्ये आला. आता परत मागे जाणार. रूल्स माहित नाही ना, रूल्स माहित नाही ना इकडचे. पैसे दिले नाही दिले. एक तासावर होईल ना मग पैसे घेणार तो 10 रुपये. आता फक्त असेच तिकीट आहे. बघा हो मॉल देऊ. बघा अजून आता याच्या आतमध्ये जायचं. चला चला मॅडम, आता काय करायचं? तुझ्या एरियात असो ना म्हणून जरा तुका विचारू. त्याला पुढे बघ खांब्याला आपटशील. पहिलं एंट्री केल्या गेल्या झुंबर जो का असा तो बाप असा. एक नंबर, एक नंबर. तो झुंबर आपल्या घरात लावलं तर खाली टेकतो काय? परड्यात लावया. पियानो कुठे बारीक बारीक दाखवत आहे तुमका. बारीक बारीक दाखवत कारण इकडे गाळी घालू शकतात पटकन. काय पण म्हणा पण झुंबर इकडचे भारी होत. हा हे बघा गोंधळून टाकी देऊ जर खाली उतरवल्याने. तर तर मॉल मध्ये इलाज नंतर हा जास्त पैसे जातात. हा चकचकीत असा सगळा. मंडळींनो एकतर ना मुताचा सगळा सिस्टम खाया या शोधत शोधत आता हैराण झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर इलाजानंतर म्हटलं आता हात धुवायचे तर म्हटलं एका आकडो ह्या खाया फिरवायचा काय. शोधून शोधून हैराण झालंय. मग म्हटलं हात पुढे करून बघूया तर आपणच पाणी येत सी. गेम झोन मध्ये मागा घेऊन इलेला पण आम्ही पोट भरलो मस्त पैकी. तिकडे बंदा आता तर मंडळींनू आम्ही आता मॉल मधनं बाहेर निघालो आणि त्यानंतर आता आम्ही एका ब्रिज खालती इलो कारण लय मोठ्यान वादळ आणि पाऊस तुम्ही बघू शकता. इकडे पहिल्यांदा म्हणजे मी इल्याच्या नंतर मला वाटतं इकडे पाऊस चालू झालो, नाहीतर यांना पाऊस बघू भेटत नव्हतो. खरी परिस्थिती हा की इकडे पाऊस बघू भेटत नव्हतो आणि आज भरपूर पाऊस असा कारण 350 रुपये स्टार बॉक्स मध्ये गेले. 410 रुपये स्टार बॉक्स मध्ये गेले फक्त कॉफी पिऊसाठी. म्हणून इंद्रदेव वैतागलो आणि जोरात पाऊस पाडू सुरुवात केलं. तर असो विषय असा आता आमच्या घरात जाऊचा पण वाटत नाही कारण इकडे पाऊस सुरू झालो. एक 15 मिनिटं जरी पडलो तरी सगळीकडे पाणी फुल.
तर बघू आता काय होता स्टारबक्स मला स्वप्न पण स्टारबक्सचं पडतला आता ही पाहिजे ना तुला चल 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 तोडू नको कशाला तोडते तर मंडळीनो आम्ही आता खाईलो माहिती आहे मिनी तिरुपती बालाजी चला तर तिरुपती बालाजी तर पुढच्या 2025 मध्ये मला जायचा पण त्याच्या आधी हा तर त्याच्या आधी म्हटलं आपण इकडे दर्शन करून घेऊया आधी तुम्ही पण पाया पडान घेवा आधीच सांगतोय लाईनीत गर्दी अजिबात करू नको मस्त रे कसं वाटतंय बघ ना एकदम कोणता तरी सेट वगैरे उभा करतात बघ तसं वाटतंय ना गायडन्स मराठीत सांग मराठीत सांग चल नाही हे सगळे कृष्णाचे जे अवतार आहे ते सांगते हा मस्त आता सगळं सांगत चल हे सांग मत्स्य अवतार वराह अवतार नरसिंह अवतार परशुराम राम अवतार बलराम आणि श्रीकृष्ण कल्की अजून येणार आहे कल्की बाकी आहे कल्की अवतार बाकी काय काय कपार पडेल चल तर मंडळींनो आम्ही आतमध्ये जाऊन इलो पण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हतो तर आतमध्ये व्हिडिओ काढूक नाही भेटले सगळ्यांच्या वतीनं मी पाया पडा नेलं सगळ्यांचा तो का तिकडे मोर आराडता मोर भारी ना आणि आशीर्वाद मागलाय सगळ्यांका चांगली बुद्धी द्यावा सगळ्यांका सुखी ठेव असा असे सगळं आम्ही मागून इलं आहे टेन्शन घेऊ नको तर तुमच्या वतीने मी नमस्कार करून दिलेलं आहे आणि तुम्हाला मोर दाखवतोय खाय बसलो होतो जर त्यांना पिसारो फुलवलं नसतो ना तर एक नंबर फोटो येणार असतो पण तो फुलवत नाही कधीपासून मी वाट बघतोय तो बघा तुमका दाखवतोय झूम करून तो बघा त्या मधी बघाशी बसलेलो आणि पिसारो जर फुलवला नसतो ना तर कसलो भारी दिसणार असतो असो आता आता आपण कुठे जाणार आहे जरा म्हणजे काय आहे तिकडे ते तस पाताळकुवा ओके ठीक आहे तर आपण कुठे आले होते अडालज अडाल अडाल म्हणून काहीतरी आहात तिकडे अडालच अला अडालच तर तिकडे येलेलो पण 7 वाजता बंद झाला नाहीतर इकडे जाऊ भेटणार असता जाऊ का आता भेटत नाही आपल्या बाहेरनच बघायचा मंडळीनं आम्ही ना तुमका दाखवसाठी ना काय काय रिक्वेस्ट करून सगळे बघा सगळ्या गेटांका लॉक असा रिक्वेस्ट करून आम्ही आतमध्ये येलो है ना आणि तुमका दाखवते आता
इकडे किती किती माळे असतात रे? वा, इकडे आपले कॅप्टन इलेलो रोहित शर्मा कुठे फोटो काढलेला त्यांनी? ओके, तिकडे जातात म्हणून बंद केलंय. सात सात स्टेप खाली आहे. ओके, हे माझा तो फोटो काढ अंधार व्हायच्या आधी. चल, कुठे काढलेला तो? तर मंडळी आता ना सहा माळे खाली उतरायचे होय ना. किती? चार. आता चार राहिले असतील, पण आम्ही तिथपर्यंत नाही पोहोचायचो कारण अंधार झालो आणि आतमध्ये आता हळूहळू भीती वाटायला लागलेली आहे. नाही ना, बघ ना किती जुना ह्या सगळ्या ह्या असतील ना. बघ ना कस दिसत, बघ ना पाण्यात ना पैसे टाकतात. डेंजर आहे रे हे. जसं हे इथून असं असं तसं त्या साईडला असेल ना तिकडच्या. हा, लाईट मारून काय दिसणार आहे? नको नको, बस झालं आता अंधार झालाय आणि सगळं बंद आहे. पाच मिनिटात आपल्याला बाहेर जायचं आहे. थकाक झाला. मंदिर कधी बघितलं नाही का? चला आता जाऊया आपण बाहेर. काय याची गोष्ट का आपल्याला माहिती ना, पण या वाचून घ्या. चला, आमची पाच मिनिटं झालेली आहेत, आम्ही निघतो आता बाहेर. चला, आम्ही सगळे मंडळी नो घाम दिसत असतो. हाय, दोन वेळा येलो वरच्या माळ्यापर्यंत. आमका इकडे येऊ समजत नव्हता. एका हॉटेलमध्ये जेवू गेलो, जेवतलो आणि घरात जातलो. तुमचं हॉटेल दाखवतोय. हॉटेलचा इंटेरियर तर खूप भारी वाटतं. आतमध्ये अजून जाऊ नये कारण हवे पाया पाडायचा, कारण चार माळे चढान परत खालती येलेलो. ह्या बघा, अरे म्हणजे ह्या बघा, हे इकडे सगळे ग्लास वगैरे लावलेले असतात. आतमध्ये जातलो, एंट्री करतो जरा पटकन. झालेला असा. आम्ही पण रील बघूनच इकडे येलो. आता ह्या खोपट्यात आम्ही जेवतलो होय ना, ह्या खोपट्यात आपण बसतलो. असं असा इकडचे मेनू बघू आता. तर मंडळींनो आमची चिकन हंडी इलेली असा. हो, हा तुमका जेवढा भारी दिसता तेवढा भारी इकडे जेवण नाही आहे. बघा ही रोटी, हे आपल्याकडे चपात्या भेटतात पण ही रोटी असा. बघा असं सगळं विषय आहे. फक्त कांदे वर आणि लिंबू, बाकी अजिबात काय नाही. चला, हा गाडी आली, गाडी आली. तर मंडळींनो आता आम्ही ना काहीतरी पोचलो, मका नाही माहिती, पण आता आम्ही इकडे ना अमूल 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 कॅफे आणि इकडे डेअरी आहे अमूलची, सगळं इकडे अमूलचं असा. तर इकडे आम्ही आता आईस्क्रीम खातलो आणि घरात जातलो. तर मी इकडेच व्हिडिओ ही संपवतोय कारण व्हिडिओ चालू केली तर मी संपवते. हा चल, संपव संपव. कोकणात राहतो आता. लगीन झाला, मॅरेज सर्टिफिकेट रेडी झाला, सगळे कागदपत्र रेडी झाली. बोल.
बोल इथं काय तर मी इकडची भाषा विसरून जाऊ गुजराती सांगतो विसरायला थोडी सांगतो किती बोलू आता आम्ही चल पुढे आईस्क्रीम गाव आईस्क्रीम खाऊन घराकडे जातलो कसा वाटला काय बोलता चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तुम्हाला